नमस्कार महाराष्ट्र मी वैष्णवी अॅग्रोवन डिजिटलच्या मॉर्निंग बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं सा स्वागत घेवत काही बातम्यांचा वेगवान आढावा सद्यस्थितीत युरिया हे सर्वात स्वस्त नत्रयुक्त खत असल्यानं अनेक शेतकऱ्यांचा पिकांना युरिया देण्याकडे जास्त कल दिसून येतोय पण युरिया खताचा अतिरेकी वापर हा अनेक पिकांना फायद्यापेक्षा नुकसानकारकच असल्याचा वैज्ञानिकांचा निष्कर्ष आहे युरिया खताचा अतिरेकी वापर केल्यानं कीड रोगांच्या प्रादुर्भावात वाढ होते तसंच उत्पादनातही घट होते त्यामुळे सोयाबीन मूग उडीद तूर आणि बरबटी या पिकांमध्ये शेतकऱ्यांनी युरियाचा दुसरा डोस टाळण्याचं आवाहन कृषी विभागानं केलंय अचलपूर इथल्या फिनले मिल सह राज्यातल्या अन्न मिलमधल्या कामगार बांधवांच्या अडचणीची दखल घेऊन त्याबाबत केंद्राकडे पाठपुरावा करण्याची विनंती कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे केली आहे त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा केली असून याबाबत सकारात्मक निर्णयासाठी प्रयत्न आणि पाठपुरावा होत असल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली केंद्रीय वस्त्रोद्योग मंडळाच्या अखत्यारीतील फिनले सह चार मोठ्या गिरण्या बंद आहेत त्यामुळे कामगारांच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात सोळा जुलैच्या सकाळपर्यंत सुमारे एकवीस लाख सत्याहत्तर हजार हेक्टर खरीप पिकांचं क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आलंय त्यासाठी जवळपास बेचाळीस लाख छत्तीस हजार शेतकऱ्यांचे अर्ज आल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे तर यंदा खरीपाचा पीक विमा उतरवण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी अनास्था असल्याचं चित्र आहे त्यामागं आधी उतरवलेल्या विमाचा परतावा मिळण्यात होणारी प्रचंड दीर्घाई आणि नुकसान होऊनही विमा परतावा न मिळणं ही प्रमुख कारण असल्याचं मानलं जात आहे त्यामुळे यंदा गेल्या वर्षीप्रमाणे शेतकरी खरीपाचा पीक विमा उतरवतील की नाही असा प्रश्न आहे नांदेड जिल्ह्यात मागच्या पंधरावड्यात पावसानं पाठ फिरवल्यामुळे खरीपातली पिकं धोक्यात आली होती मात्र मागच्या काही दिवसांत झालेल्या दमदार पावसानंतर परिस्थिती सुधारली आहे जिल्ह्यात तबर चार लाख हेक्टरवर पेरणी झालेले सोयाबीनचे पीक चांगलेच बहरले आहे तर किडींचा प्रादुर्भाव आढळल्यास योग्य कीटकनाशकांची फवारणी करावी असं आवाहन करत नुकसान झालेल्या भागात सर्वेचं काम चालू असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर जलवदे यांनी दिली आहे अकोल्यात अकोट तसंच तेल्हारा तालुक्यात काही शेतकऱ्यांनी आणलेल्या आईसपेरी जातीच्या पपई रोपांमध्ये फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलाय शेतकऱ्यांनी कोटा इथल्या मध्यस्थाच्या माध्यमातून खरेदी केलेल्या रोपांमधली सत्तर ते ऐंशी टक्के रोप लागवडीच्या दोन ते तीन महिन्यांनंतर मर आणि व्हायरसला बळी पडली आहेत त्यानंतर शेतकऱ्यांनी रोप पुडवणाऱ्या कंपनीकडे संपर्क केला मात्र काही दिवस उडवाउडवीची उडवीची उत्तरं दिल्यानंतर आता फोनही घ्यायला तयार नसल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठाच्या तज्ञांनी नुकतीच पपईची पाहणी केली आहे तेव्हा या धोपांबाबत संशय व्यक्त करण्यात आलाय काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली या बैठकीत सहकार मंत्रालय आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे या भेटीनंतर शरद पवार यांनी मोदींना एक पत्र देखील लिहिलंय यामध्ये त्यांनी सहकार मंत्रालयाबाबत चिंता व्यक्त केली आहे तसंच कायद्यातल्या तरतुदींमध्ये असलेल्या त्रुटींमुळे सत्याण्णव घटनादुरुस्ती वादत असल्याचंही शरद पवार यांनी पत्रात म्हटलंय दरम्यान या भेटीवर वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात असल्यानं दोन प्रमुख नेत्यांची भेट झाली यात आश्चर्य किंवा धक्क्या वाटण्यासारखं काय आहे असा सवाल शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी उपस्थित केलाय कोकणातल्या अनेक भागात पावसानं चांगला जोर धरल्यानं मुसळधार पाऊस कोसळत आहे तर उर्वरित भागात पावसानं उसंत घेतली आहे आज कोकणात सर्वत्र पुणे कोल्हापूर सातारा सांगलीसह सा हो, मराठवाड्याच्या दक्षिण भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवलाय सध्या मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या अनेक भागात ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी अधूनमधून ऊन पडत आहे तर ही स्थिती पुढचे काही दिवस कायम राहणार आहे यासोबतच आजच्या मॉर्निंग मध्ये इथेच थांबूयात दिवसभरातील शेतीशी निगडीत प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा ऍग्रोवन डिजिटल